दर वाढत्या वेळी आता एक भाजपाकडून निवेदन देण्यात आलं, विविध शहरांमध्ये हे निवेदन देण्यात आलं जिल्हा स्थानावर, काय सांगा? उद्या एक बैठक पण लावली. खरं म्हणजे दुधाच्या ह्या सगळ्या प्रश्नाबद्दल भारतीय जनता पार्टी सारख्या प्रमुख पक्षानं महाराष्ट्रात किमान आंदोलन करू नये अशी माझी ठाम भूमिका आहे. आणि भूमिका आणि त्यांना आंदोलन करायचं असेल तर त्या आंदोलनाचा पूर्ण त्यांनी नेतृत्व माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे साहेबांना दिलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. मागच्या 5 वर्षांमध्ये दुधाच्या वेगवेगळ्या विषयावर सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर बरेच चर्चा होत होते, काही निवेदन दिले जात होते. हरिभाऊ बागडे साहेब विधानसभेचे अध्यक्ष असतानाही त्यांनी खूप प्रयत्न केले स्वतःच्या सरकारला सांगायचं, कारण औरंगाबादला जो दूध संघ आहे त्याचे ते अध्यक्ष आहे. आणि मग त्या सगळ्या मागच्या 5 वर्षाचा इतिहास भूगोल माझ्यापेक्षा त्यांच्या जो जास्त असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्याचं नेतृत्व हरिभाऊ बागडेला द्यावं आणि मग आंदोलन करा असं मत आहे. न्याय आणि चांगली माहिती मिळू शकते. तुम्ही आता सांगितलं की बैठक ही आधीच ठरलेली होती आणि त्यांचं जे आंदोलन होतं ते 1 ऑगस्टला ठरलेलं होतं, पण त्या आधीच त्यांनी आज उद्या मीटिंग आणि आज त्यांनी आंदोलन केलं, याच्यामुळे काय कारण वाटतं की आम्ही आंदोलन केलं आणि म्हणून मीटिंग मध्ये मग काहीतरी सकारात्मक निर्णय घेण्यात आला असं दाखवायचं का, असं वाटतंय का? त्याला राजकारण करायचं आहे, त्याला कोविडमध्ये राजकारण सुस्त हे दुर्दैवाचा भाग आहे. खरं म्हणजे देशाचे पंतप्रधानानं कोविडमध्ये राजकारण करू नका, कोविडमध्ये सगळेजण एकत्र या आणि लोकांना मदत करा, सगळ्यांनी शासनासोबत राहावं ही भूमिका त्यांनी आपली पहिलीच क्लिअर केली. आता ह्या महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीला त्यांच्याच पक्षाच्या निवडून दिलेला राज्य देशाच्या पंतप्रधान ऐकायचं नसेल हा त्यांचा भाग आहे.